आजचा एक इश्यू आपलं एक मत जाणू इच्छितो मी की अण्णा हजारे हे याच्या आंदोलनावर बसणार आहे. तर हे जे अण्णांना जे आपल्या 2014 एक आंदोलन केलं होतं ते अजूनही म्हणजे BJP सरकार त्यांना पूर्ण करणार होते पण ते काही पूर्ण झालं नाही. तर आपल्याला अण्णाबद्दल काय मत आहे किंवा अण्णाच्या आंदोलनाबद्दल आपलं काय मत आहे? अण्णांसोबत जी माणसं 2014 होती ती माणसं आज कुठे आहेत याचा प्रश्न पहिला विचारला पाहिजे. अण्णांसोबत मोठमोठ्यानं झेंडा फडकवणारे आणि मोठमोठ्यानं आवाज करणारे केजरीवाल हे अण्णांना सोडून जनलोकपाल हा सगळा विषय सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून जाऊन बसले. ज्या किरण बेदी अत्यंत डॅशिंग ऑफिसर म्हणून चर्चा व्हायच्या त्या किरण बेदी त्वरित नरेंद्र मोदी साहेबांच्या कळपामध्ये जाऊन बसल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या त्या उमेदवार होत्या आणि आता राज्यपाल म्हणून जाऊन बसलेल्या आहेत. जे अत्यंत जबरदस्त अधिकारी असं अण्णा त्या ज्यांच्या संदर्भात सांगायचे ते जनरल VK सिंग आता देशाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून बसलेले आहेत. त्यामुळं भ्रष्टाचाराविरुद्धची ती जी अण्णांची लढाई होती ती सगळे अशी माणसं आसपास होती की जी स्वतः विवादास्पद प्रत्येक वेळी राहिलेली आहेत. त्यामुळे 2014 वेळेसच्या ज्या अण्णांच्या मागण्या होत्या त्या आता 2018 त्याच मागण्या आहेत. म्हणजे आमच्यासाठी दुःख हे आहे की 4 वर्षात सरकारनं काही केलं नाही. सरकारनं साधं पत्राची उत्तरंसुद्धा दिली नाहीत अण्णा हजारेंच्या. आणि त्यामुळं ही लढाई ही केली पाहिजे नेटानं आपण मागं लागलं पाहिजे. आणि इतकी उशिरा लढाई का झाली ह्याच्या आधीच लढाई सुरू करायला पाहिजे होती आणि आता सुरू झालेली आहे. तर ताकदीनं शेवटपर्यंत ती लढाई नेली पाहिजे. आणि हा एका विचाराचा संघर्ष आहे एका व्यक्तीविरुद्धचा संघर्ष नाही. आणि त्यामुळं देश वाचवणं हे महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यामुळे अण्णा हजारे ही लढाई करत आहेत त्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत.